धक्कादायक बातमी. सांगोला तालुक्यातील शिवणे येथे कोरोना संशयित व्यक्ती आढळून आला आहे. सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ चालू असतानाच आज दुपारी सांगोला तालुक्यातील शिवणे या ठिकाणी बाहेरून आलेल्या व्यक्तीला कोरोना संशयित म्हणून उचलण्यात आले आहे. विशेषतः गेल्या 2 दिवसापूर्वी हा व्यक्ती नुकताच शिवणे या ठिकाणी आला होता. मात्र आज सकाळपासूनच अचानक त्रास सुरू झाल्याने त्याची चौकशी केली असता आरोग्य विभागाने पुढची खबरदारी म्हणून त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. विशेषतः त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर शिवणे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.